प्रताप राव त्या खानाशी सला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात न ठेचता। खानाच्या तरवारीने कापली केलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही। सरनोबत आहात, आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा यात जबाबदार तुम्ही राव। दिसता क्षणी त्या जनावरास कर्तीस मिळवा, खानास कर्तीस मिळवल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका। राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळी चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले।